मी राजकारणावर काहीच भाष्य करत नाही, कारण माझा त्याच्यावर अभ्यास नाही, आणि अभ्यास नसेल तर मी राजकारणावर काय भाष्य करणार, बरोबर आहे ना. मी समाजकारण करते आणि हेही मी तिथे लिहिलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये राजकारण हे ज्यावेळेला केलं, सुरुवातीला म्हणजे 77 साली, त्यानंतर मी माझा कल हा समाजकारणाकडेच वळलेला आहे. आणि म्हणून सचोटीने समाजकारण करणं हा हे माझं ध्येय आहे, आणि सचोटीने राजकारण करणं हे किरीट सोमय यांचं ध्येय आहे, आणि तेच आमची मुलंसुद्धा पुढे चालवतील अशी आम्हाला आशा वाटते. धन्यवाद. भारतातले म्हणा, भाजपचे म्हणा, दोन समर्पित आदर्श व्यक्तिमत्व, राष्ट्रसेवा म्हणजे काय हे पुढच्या पिढीला सांगायचं असेल तर ही दोन पुस्तकं म्हणजे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज एक उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन आहेत. त्यांची जीवनकथा हे देशासाठी, आज हिंदुत्व, राम मंदिर, पुढच्या 22 तारखेला रामाचे जन्मभूमी पुन्हा रामाची स्थापना, किंवा 370 काश्मीर आता हिंदुस्थानचा अविभाज्य अंग, ह्या अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या दोन्ही व्यक्तींनी जे आपलं आयुष्य समर्पित केलं, एका अर्थाने त्यांच्यासाठीची ही स्मरणांजली आहे. राजकारण असो, पुस्तक असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या दोघांचा पुस्तकासंबंधी म्हणायचं तर ती जी विचारधारा आणि विचार आणि आचार ते लोकांच्या समोर ठेवण्यासाठी मेधानी जी धडपड केली, गेली 2 वर्ष अनेक वेळा अनेक ठिकाणचे वेगवेगळे प्रवास, विभिन्न व्यक्ती, या दोघांचं व्यक्तिमत्वाला वेगवेगळं पैलू आणि त्याचं सुंदर निरूपण संकलन मेधानी केलं आहे. थोडं काही वेळाला मला चहा करून द्यावा लागला, परंतु जे निष्पन्न होऊन समोर आलं आहे त्याबद्दल अभिमान वाटतो मेधा किरीटला.